आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आहेत. रोहित दादा पवार सध्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दादा, काय सांगणार, पदाधिकाऱ्यांच्या तुम्ही बैठका घेत आहेत, अत्यंत महत्त्वाचा दौरा मानला जातो, काय सांगणार? एकतर जयंत पाटील साहेबांनी या सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केलेली आहे. मी काही एक दोन कार्यक्रमासाठी आलो होतो आणि आल्यानंतर पदाधिकाऱ्यांना भेटणं हे फार महत्त्वाचं असतं, त्यांच्याकडनं काही गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं असतं. म्हणून काल आणि आज पण काही पदाधिकाऱ्यांबरोबर मी बसलो, या जिल्ह्याच्या इतर जिल्ह्याच्या पण, आणि मग त्यांच्या सगळ्या जे काही म्हणणं आहे ते समजून घेतलं. पण सगळ्यांकडनं एकच गोष्ट जाणवते की सगळे एकदम तयार आहेत या इलेक्शनला समोरं जाण्यासाठी, आणि महाविकास आघाडी म्हणून आपला विजय होईलच असा आत्मविश्वास सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्या त्या ठिकाणच्या दर्शवलेला आहे. अनेक जागांची मागणी काल कार्यकर्त्यांनी केलेली आहेत. 8 विधानसभा क्षेत्र आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये, 3 ते 4 मतदारसंघ मिळावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. खास करून बडनेरा असेल, अमरावती, वरुड, आणखी एक मतदारसंघ. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. शेवटी कार्यकर्त्यांची इच्छा असते, पदाधिकाऱ्यांची इच्छा असते, आणि आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची कुठली इच्छा असते, आपल्या वरिष्ठांपर्यंत ती पोचवायची असते, ती मी पोचवेल. शेवटी निर्णय घेणारे हे आदरणीय पवार साहेब आहेत, आणि महाविकास आघाडी असल्यामुळे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते असतील, त्याच्यामध्ये पटोले साहेब येतात, थोरात साहेब येतात, विजयभाऊ येतात, यशोमतीताई येतात, तसंच शेवट निर्णय काँग्रेसचा हा राहुल गांधीजी तिथं घेतील. त्यामुळे नंतर काय होईल ते आपल्याला बघावं लागेल, पण या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आपल्या नेत्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची सगळ्यांची असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं, तो पुतळा काल कोसळलेला आहे. संतप्त भावना ज्या आहेत त्या लोकांच्या येत आहेत. हे सरकार आहे, या सरकारमध्ये 40 ते 50 हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला मीच त्या ठिकाणी कागदपत्रासह पुढे आणलेला आहे. आता हे सरकार या लेवलला जाईल की महान व्यक्तींच्या स्मारकामध्ये सुद्धा हे पैसे खाणार असतील, तर मग काय लेवलला यांचा विचार गेलेत तुम्ही बघा. म्हणजे हे फक्त टेंडरबाज दलाली खाणारं सरकार आहे, याचा निषेध त्या ठिकाणी मी करतो. आणि याच्या खोलात जाऊन जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. तुम्ही पंतप्रधानांना बोलवता, छत्रपती शिवाजी महाराजांचं ते स्मारक असतं, आणि त्याच्यामध्ये जर कोणी दलाली खात असेल आणि 9 महिन्यातच त्या पुतळ्याचा अवमान तिथं होत असेल, तर अक्षरशः या सरकारचं आपल्याला किती बोललं तरी मला असं वाटतं कमीच आहे. या सरकारच्या विरोधात लोक तर आहेच, पण अशा घटना जेव्हा घडतात जेव्हा तुम्ही पैसा हा सुद्धा स्मारकामध्ये खायला लागता, तिथं भ्रष्टाचार करता, लोक आता हे खपवून घेणार नाही. येत्या काळामध्ये बदल या महाराष्ट्रामध्ये झालेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. नक्कीच. तर शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोसळलेला, त्या घटनेची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ती आमदार रोहित पवार यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.